जुन्नरच्या बिबट्या निवारण केंद्रात दाखल झालेल्या जखमी मादीला जीवनदान मिळाले सदर बिबट्या मादी ही रोड अपघातात गंभीर जखमी झाली होती तिचं वय हे फिजिओथेरपी आणि मसाजद्वारे उपचार करून तिला तीन महिन्याच्या अपघातग्रस्त मादी बिबट्याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात दाखल करण्यात आलं होतं यावेळी तिच्या चारही पायांना पॅरालिसिस झाल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे तिला डॉक्टरांनी फिजिओथेरपी आणि मसाज ट्रीटमेंट सुरू केली तीन महिन्यात पूर्णतः मादी बिबट्याला बरं करण्यात डॉक्टरांना यश आलंय त्यानंतर अखेर तिला दरम्यान तिला जंगलात सोडताना संपूर्ण टीमच्या संमिश्र भावना पाहायला मिळाल्या एकीकडे ती मुक्त संचार करेल याचा आनंद होता तर दुसरीकडे ती आपल्याला सोडून जाण्याचं दुःख असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर अजय देशमुख यांनी के व्यक्त केली आहे